अहमदनगर येथील श्री रामनाथ धू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित राज्यस्तरीय अभिजात शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेत मुंबईचा केदार केळकर महाराष्ट्र संगीत भूषण 2017 चा प्रथम मानकरी ठरला. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण ज्येष्ठ संगीत तज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राधावल्लभ धूत, श्री गोपालजी धूत, सौ प्रतिभाताई धूत, रमेश धूत, सौ सुरुची मेहता, परीक्षक चंद्रशेखर वसे, शिवदास देगलूरकर, श्रीमती करुणा देशपांडे, पवन नाईक आदि मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर येथील श्रीरामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय अभिजात शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेत मुंबईचा केदार केळकर महाराष्ट्र संगीत भूषण 2017 प्रथम मानकरी ठरलाय. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधावल्लभ धूत, श्री गोपालजी धूत, सौ प्रतिभाताई धूत, रमेश धूत, सौ सुरुची मेहता, परीक्षक चंद्रशेखर वझे, शिवदास देगलूरकर, श्रीमती करुणा देशपांडे, पवन नाईक आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मधुसूदन बोपर्डीकर म्हणाले की मौल्यवान अभिजात दर्जेदार गायन स्पर्धेची नगर शहरात सुरुवात धूत परिवाराच्या माध्यमातून होतीये. अहमदनगरची सांस्कृतिक स्मार्ट शहर ही नवीन ओळख होतीये. सैराच्या युगात या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळणे हे नक्कीच भूषणावह बाब आहे. या स्पर्धेने सह्याद्रीची उंची गाठली आहे. पुढच्या वर्षी गौरी शंकराची उंचीही गाठेल आणि यातून उद्याचे मोठे कलाकार तयार होतील. राधावल्लभ धूत हे म्हणाले आहेत की ही स्पर्धा यापुढे कानाकोपऱ्यात तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करून गावोगावी ही स्पर्धा घेणार आहोत. तसेच ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. परीक्षक चंद्रशेखर वझे, शिवदास देगलूरकर, श्रीमती करुणा देशपांडे आदींनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय. स्पर्धेच्या समारंभासाठी शहर आणि उपनगरातील संगीत क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक पवन नाईक यांनी तर समारंभाचे सूत्रसंचालन सौ विना दिघे आणि उमाताई देशपांडे यांनी केलंय. पारितोषिक वाचन सुरुची आणि पवन नाईक यांनी केलंय. आभार प्रतिभा धूत यांनी मानलेत. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी अंगद गायकवाड, अदिती गराडे, हर्षद भावे, प्रसाद सुवर्ण पाटकी, रोहित गडकर, शेखर दरवडे, प्रकाश शिंदे, राधिका परदेशी, कल्याण मुरकुटे, मानसी ख्रिस्ती, अदिती गराडे, प्राची पाठक, संजोग हिरी, आकाश गायकवाड, उद्धव मस्के, संकेत गांधी, पंकज नाईक, संगीता मेस्त्री, गोदावरी शिंदे, यशोदा शिंदे, वैष्णवी शिंदे, पल्लवी शिंदे, डॉक्टर शेख रिजवान, नवरतन वर्मा, भाग्येश बोपर्डीकर, सई शंतनू संत, गोपीनाथ वरपे, स्नेहल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक शुभदा पराडकर यांचे शिष्य केदार केळकर तर द्वितीय क्रमांक जयश्री रानडे यांचे शिष्य स्नेहल नेवासकर यांना मिळालाय. तर तिसरा क्रमांक डॉक्टर विकास काशाळकर यांचे शिष्य परिमल कोलटकर तर उत्तेजनार्थ शुभदा पराडकर यांचे शिष्य मानसी कुलकर्णी, सावनी शेंडे यांचे शिष्य प्रीती पंढरपूरकर तर उत्तेजनार्थ तृतीय बक्षीस आरती टिकेकर यांचे शिष्य स्वरूपा बर्वे, तसेच चौथे उत्तेजनार्थ बक्षीस शुभदा पराडकर यांचे शिष्य आदिती कोरटकर, उत्तेजनार्थ पाचवं बक्षीस शुभदा पराडकर यांचे शिष्य सावनी गोगटे, तर सहावं प्रतिमा टिळक यांचे शिष्य प्राजक्ता काकतकर, सातवं उत्तेजनार्थ पारितोषिक मच्छिंद्र विश्वासबुवा यांचे शिष्य ओंकार पाटील यांना मिळालंय. नगरसारख्या ग्रामीण भागात जरी स्पर्धा होत असली, हे नगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं जिल्हा आहे आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा होताना संपूर्ण महाराष्ट्रातून किती लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या गुरुजनांनी त्यांचे विद्यार्थी पाठवले आणि अष्टप्रहर आपण याला म्हणतो. आठ प्रहरांच्या सर्व रागांना इथं छान ऐकलं आलं तो दिवस. विद्यार्थी रसिक नव्हे
मला जाणवलं की फक्त नगरमध्ये रसिक नव्हते, वेगवेगळ्या जिल्ह्यातून खास सहकार्य पण आले आणि या अर्थाने ही फार मोठी उपलब्धी आहे या स्पर्धेची. स्पर्धक इथे आपण स्पर्धा घेताना एक वेगळा विचार केला होता की मैफिली साधली व्हावी, त्या अर्थाने आपण 2 महिने आधीच त्यांना कळवलं होतं आणि त्या अर्थाने 41 स्पर्धक आहेत प्रत्येकाने बडा खेळ सुद्धा खेळायला आणि यामध्ये गुरुंना आपण 10% रक्कम देतो. गुरुजनांना 10% रक्कम देणं हा टक्केवारी म्हणण्यापेक्षा गुरुजनांना वंदन केलेलं आहे आणि कारण बऱ्याचदा असं होतं की शिष्य हा साधनानंतर पुढे जातो आणि त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आलेले वेगवेगळे गुरु त्यांना तो विसरत जातो. अर्थातच या स्पर्धेचं वैशिष्ट्यच हे होतं की या स्पर्धेमध्ये गुरुजींची शिफारस घेतल्याशिवाय स्पर्धा घेऊ शकत नव्हता आणि त्या अर्थाने या स्पर्धेचा वेगळा दर्जा होता. आणि पहिल्यांदा माझ्या दृष्टीने ही स्पर्धा अशी असेल की आतापर्यंत अभ्यासक याला दुजोरा देतील की नगरमध्ये ही एकमेव नव्हे तर महाराष्ट्रात नाही भारतात पहिली स्पर्धा असेल की ज्यामध्ये प्रमाणपत्रावर प्रशस्तीपत्रावर त्याच्या गुरुजींचं पण वंदन त्याच्या गुरुजींना पण वंदन केलं त्यांच्या नामावर लेख आम्ही इथे केलेला आहे. जे परिवार आहे हे बहुत देश मे संस्कृती संगीत साहित्य के लिए काम करने के लिए अग्रसर है और इसी विषय में हम लोगों ने ये एक कल्पना की कि शास्त्रीय संगीत जो थोड़ा थोड़ा लुप्त होता जा रहा है आज का ये जो युग है आपाधापी का और सब नई पीढ़ी जो है वो भी इसमें कुछ अच्छा ध्यान दें, इसकी तरफ उनका झुकाव हो और इसके लिए वो कुछ मेहनत करें और इसी क्षेत्र में आगे बढ़ें. तो इसको ध्यान में रखते हुए हम लोगों ने ये कल्पना की कि इस तरह का बीड़ा हमको उठाना चाहिए और हमारे साथ अच्छे काम में अच्छे लोग जुड़ गए. श्री पवन जी नाइक इन्होंने पूरा इस कार्यक्रम का कार्यभार संभाला और बहुत ही सुंदर स्वरूप इसको दिया. 2 दिन का आपका अनुभव कैसा है? 2 दिन का अनुभव ऐसा है कि जिस तरह के यहाँ पे सारे स्पर्धक आए वो बिल्कुल ऐसा लग नहीं रहा था हमको कि स्पर्धा चल रही है, ऐसा लग रहा था कि एक संगीत महोत्सव चल रहा है और इतनी जिम्मेदारी से उन्होंने इतनी सुंदरता से सारा गायन अपना सबके सामने प्रस्तुत किया कि बिल्कुल ऐसा लग रहा था कि बहुत ही मंझे हुए कलाकार कुछ अपना कला की प्रदर्शनी कर रहे हैं. हम लोगों की इच्छा है और सब लोगों ने अगर चाहा और सारे हाथ मिल गए इसके साथ में तो इसको एक राष्ट्रीय स्वरूप देने की इच्छा है. इसको सिर्फ महाराष्ट्र तक ही सीमित न रखते हुए एक अपने अखिल भारतीय स्वरूप इसको देना चाहेंगे और इसमें आगे सिर्फ प्रतियोगिता ही क्यों, कुछ अच्छे अच्छे सांगीतिक आयोजन करेंगे, महोत्सव करेंगे और संगीत को आगे बढ़ाने के लिए अपने शास्त्रीय संगीत को अपनी जो संस्कृति है धरोहर है उसको आगे तक सुंदर तरीके से निभाने को के लिए हम लोग कुछ अच्छा प्रयत्न हमेशा करना चाहिए. जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर.